नमस्कार मंडळी, पहा अवघ्या 3 वर्षांचा हा कनिष आणि त्याची आई आत्ताच 2 महिन्यापूर्वी देवाघरी गेली. तीही फार लहान होती. काही अल्पशा आजाराने तिचं निधन झालं, पण कनिष या तिच्या आठवणीत रोज रमतो. तिला फोन करतो, तिचा फोटो उराशी बाळगतो. नमस्कार मंडळी, योगिता स्लॉग्समध्ये मी योगिता मोहिते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज मी आली आहे साजनकडे. साजन व्लॉग्स म्हणून आहे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे साजनचं. आणि आमची 2 महिन्यापूर्वी ओळख झाली आणि असं कळलं की त्याची वहिनी देवाघरी गेली आणि 2 महिने झाले या गोष्टीला. आणि बाबूला भेटायला मी आली आहे खास. बाबू ऐका, कनिष्ला भेटायला आली मी खास. वरून कल्याण वरून भिवंडीला असा प्रवास झाला आणि आता मी फायनली पोहोचली आहे. पनवेललाच जाणार होती, पण साजन बोलला मी आता भिवंडीला आहे, तर म्हटलं कनिष्ची भेट घ्यावी. कनिष हाय कर. हाय कर. तर युट्यूबर आहे साजन जाधव व्लॉग म्हणून युट्यूब चॅनल आहे. तरी साधारण 1 वर्ष झालं असेल ना ब्लॉगिंग करून. मला 1 वर्ष झाला, पण माझं चॅनल 4 वर्ष झालं. हा, असं ओपन करून. पण आता थोडासा ग्रो होतो आहे आणि बाबू असतो प्रत्येक ब्लॉगमध्ये. तुम्ही अवश्य भेट द्या यांच्या चॅनलला. छान ब्लॉग असतात घरगुती आणि बाबूची सगळं. बाबू पण आता असतो त्याच्यामुळे बघायला मजा येते. तर बाबूच्या आई जाऊन 2 महिने झाले आहेत म्हणून मी आज भेटायला आली आहे. तर बाबू थोडासा नवीन असल्यामुळे लाजतोय. आपण बघूया. आवडती तुझी आम्ही बघतो व्हिडिओ मध्ये. कनिष्ला आवडतो? कनिष्ला आवडतो. देऊ आजीला? घेऊ मी. कोणा पाहिजे मला घेऊ बाबू. झोपत आहे वाटत घे बाबू. खाऊ गे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तनिष्चं दुःख आपण कधीच कमी करू शकणार नाही. एवढ्या लहान वयामध्ये त्याची आई सोडून गेले देवाघरी. भेटून बरं वाटलं, पण बरेच दिवस मी भेटायला यायचं प्लॅन करत होते. आता ट्रेनमध्ये आहे, घरी चालले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तनिष्चे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही साजन जाधव व्लॉग्सवर नक्की भेट द्या. सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला. तनिष्चे व्हिडिओ तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि पाहायला मिळते. तनिषबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. काळजी.